आडिवरे टाइम्स, आवाज आपल्या हक्काचा। नमस्कार, आडिवरे टाइम्स मध्ये स्वागत। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी आज जय महाराष्ट्र हे संबोधन का वापरतो आहे तुम्हाला या व्हिडिओ मधून जेव्हा तुम्ही हे ऐकाल, विषय ऐकाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईलच। मित्रहो, मी इंग्लंड मध्ये आहे आणि इकडे माझा काही आपले भारतीय वंशाचे जे लोक असतात त्यांच्याशी संपर्क येत असतो। तर एका विपश्यनेच्या शिबिरात मला एक डॉक्टर भेटल्या आणि त्या उत्तर भारतातल्या होत्या, त्या राजपूत समाजाच्या होत्या आणि त्यांना त्यावेळेला हे सुशांत सिंग प्रकरण नुकतंच झालेलं होतं। तर त्यांचा असा ठाम विश्वास होता की सुशांत सिंगला महाराष्ट्रामध्ये त्याचा खून केला गेला आणि तो दाबण्यासाठी ठाकरे सरकारने एक षड्यंत्र केलं, सगळे पोस्टमार्टम हे ते सगळं बदललं आणि त्याचा खून केला गेला होता, असा त्यांचा ठाम विश्वास करून देण्यात आलेला होता। मीडिया आणि जी प्रचार यंत्रणा आहे भाजपा RSSची, त्यांच्यामार्फत तिथल्या राजपूतांना हे पटवून दिलं गेलं होतं आणि आपल्या सुशांत सिंगचा खून हा ठाकरेंनी केलेला आहे असं त्याची समजूत झालेली होती। अशीच काहीशे महाराष्ट्राविषयी, मराठी लोकांविषयी, हे जे पक्ष आहेत मराठी मराठी करणारे यांच्याविषयी, गुजराती आणि इतर जे उत्तर भारतीय लोक आहेत यांच्यामध्ये असे असंख्य गैरसमज आहेत। मराठी लोकांविषयी आणि महाराष्ट्राविषयी पण त्यांचा काही लोकांच्या मनात खूप दुर्भावना दिसून येते। तर या पार्श्वभूमीवरच आता एक बातमी आलेली आहे की मोदीजी 2024 इलेक्शन निवडून आल्यानंतर, जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे 3 तुकडे करणार आहेत, म्हणजे तेच प्राईम मिनिस्टर होतील असा त्यांचा प्लॅन आहे। म्हणजे काही करून स्वतः प्राईम मिनिस्टर व्हायचं, सत्ता मिळवायची असं त्यांचा प्लॅन आहे आणि महाराष्ट्र वेगळा करायचा, विदर्भ वेगळा करायचा असं त्या जे बातमी जे येते आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। एक ट्विट देखील मी बघितलं, एक भाजप नेत्याच्या मुलीने ते केलेलं आहे आणि त्या ट्विटप्रमाणे ती मुलगी म्हणते आहे की पुणे शुड बी द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड मुंबई शुड बी युनियन टेरिटरी। जे तेच परत, म्हणजे त्यांची भाषा जी आहे ती येते आहे। तर या संदर्भात एक आपण थोडीशी हिस्ट्री, ज्या मित्रांना मैत्रिणींना माहीत नसेल की हा महाराष्ट्र कसा तयार झाला, तर महाराष्ट्र वगैरे असा अखंड महाराष्ट्र पूर्वी नव्हता, जसं अखंड भारत वगैरे असं काही संकल्पना नाही आहे, ही केवळ फक्त एक संकल्पना आहे। तसा महाराष्ट्र देखील एकत्र नव्हता, आता तो आहे, तरी काही भाग जे आपल्याला हवे होते, आपल्या पूर्वजांनी ज्याच्यासाठी आंदोलन केलं होतं, बलिदान दिलं होतं, त्यातले काही भाग महाराष्ट्रात आलेच नव्हते। तर याची पार्श्वभूमी अशी आहे की काँग्रेस सत्तेत जाणार हे माहीत होतं स्वातंत्र्यानंतर, त्यामुळे काँग्रेसने काही प्लॅन केला होता प्री इंडिपेंडन्स की आपण भाषेप्रमाणे असे राज्य करू, भाषावार प्रांत रचना करू। पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू आणि पटेलांना एक वेगळी मनामध्ये भीती वाटली की आपण जर भाषेप्रमाणे असे वेगवेगळे राज्य आयसोलेट करून टाकले तर प्रत्येक राज्य एका देशासारखं वागेल आणि याच्याने एक धोका निर्माण होईल, आपली एकी जी आहे ती खंडित होऊ शकते असं त्यांना वाटलं। त्यामुळे ते ऐकतच नव्हते की मराठी स्पीकिंग जे एरियाज आहेत त्यांचं एक राज्य करावं, हे त्यांना भरपूर खालून सांगितलं गेलं। सामाजिक कार्यकर्ते, आपल्या महाराष्ट्रातले जे राजकारणी होते हे प्रेशर टाकत होते पण ते ऐकत नव्हते। RSS देखील असं काही भाषेवर आधारित राज्य नको असं गोलविलकर आणि ते त्यावेळेला जे कोण होते त्यांचे ते देखील सांगत होते, त्यामुळे हे होत नव्हतं। मग 1956 संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, एक समिती स्थापन झाली। आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड डांगे, SM जोशी वगैरे, ही मधुदंडवते साहेब, यांची अशी मोठी एक फळी होती आणि यांनी आंदोलन सुरू केलं। मुंबईमध्ये जो फ्लोरा फाउंटन नावाचा जो चौक आहे तिथे 21 नोव्हेंबर 1955 गोळीबार करण्यात आला मोरारजी देसाई यांच्या आदेशाने, कारण ते बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री होते। त्यावेळेला बॉम्बे स्टेट होतं, गुजरात नव्हतं, महाराष्ट्र नव्हतं आणि 106 लोक मेले आणि त्याच्यामुळे खूप मोठा एक पॉलिटिकल हा गोंधळ झाला। यशवंतराव चव्हाणांना त्यांच्या जागी बसवण्यात आलं, त्यांना हटवण्यात आलं, केंद्रात देखील बरंच नेहरूंवर प्रेशर आलं, आपले एक मराठी मंत्री होते त्यांनी राजीनामा दिला देशमुख म्हणून, आणि मग केंद्र सरकारने शेवटी सांगितलं की ठीक आहे तुम्ही प्रांत भाषावर प्रांत रचना करा, पण त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला एक्सक्लूड करून टाकलं, जे आंध्र प्रदेश, केरला, कर्नाटका यांची निर्मिती भाषेप्रमाणे करा, परंतु बॉम्बे स्टेट हे
दोन भाषेवर आधारित असं एक स्टेट तयार करा, गुजरात आणि मराठी, आणि त्याच्यात विदर्भ नव्हता, विदर्भ हे वेगळं राज्य तयार करायचं, ते हैदराबाद आणि आजूबाजूचे जे त्यावेळेचे जे संस्थानं होते तिथले मराठी स्पीकिंग एरियाज घ्यायचे आणि त्याचं एक मराठी राष्ट्र राज्य तयार करायचं. मात्र बॉम्बे हे द्विभाषिक असेल, मराठी आणि गुजराती, आणि त्याची कॅपिटल जी आहे ती बॉम्बे असेल. तर याला विरोध झाला आणि त्यावेळेला एक तमिळनाडूमधल्या एका कार्यकर्त्याचं तो हंगर फास्टर होता, त्याची डेथ झाली, ही गोळीबार झाला आणि या सगळ्या गोंधळामध्ये मग शेवटी महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र करण्याचं केंद्र सरकारने मान्य केलं आणि त्याच्यामध्ये मुंबई ही राजधानी असेल आणि उरलेला महाराष्ट्र विदर्भासकट त्याला जोडलेला असेल. परंतु यात देखील गोवा, बेळगाव आणि कारवार हे जे आहेत मराठी स्पीकिंग एरियाज हे त्यात इन्क्लूड केले गेले नाहीत, त्यामुळे तो वाद अजूनही आपल्याला दिसून येतो मराठी बद्दलचा, इस्पेशली बेळगावच्या संदर्भात. तर ही त्यावेळची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की तेव्हा मोरारजी देसाई आणि मुंबईमधले जे श्रीमंत व्यापारी होते, गुजराती व्यापारी, त्यांची संख्या कमी होती परंतु ते पॉवरफुल होते. त्यांना मुंबई ही गुजरात सोबत पाहिजे होती, महाराष्ट्रासोबत जायला नको हवी होती. परंतु या आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे, यांनी बलिदान दिल्यामुळे हे सगळं घडून आलं आणि मग 1 मे 1960 आपल्याला महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र असा आपला जन्माला आला. तर हा जो फ्लोरा फाउंटन आहे याला हुतात्मा चौक म्हटलं जातं, आपल्याला माहित आहे, प्रसिद्ध ऐतिहासिक मॉन्युमेंट आहे आपलं हुतात्मा चौक हे. आता ही पार्श्वभूमी आणि आता म्हणतायत की आम्हाला महाराष्ट्र तोडायचा, विदर्भ वेगळा काढायचा, उरलेला महाराष्ट्र वेगळा करायचा आणि मुंबईची युनियन टेरिटरी करून टाकायची, म्हणजे त्याच्यावर त्यांचा अनऑब्स्ट्रक्टेड अनरेस्ट्रिक्टेड त्यांना कंट्रोल करता येईल. आणि हे कसं करता येईल, तर मराठी मराठी मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व असलं पाहिजे, प्रतिनिधित्व असलं पाहिजे असं बोलणारे कोण आहेत, तर आपल्याकडचे काही राजकीय पक्ष आहेत, यात प्रामुख्याने कोण आहे, तर ठाकरे फॅमिली, उद्धव ठाकरे ॲज वेल ॲज राज ठाकरे, हे मराठी लोकांसाठी बोलणारे, मुंबईमध्ये बोलणारे हे पक्ष राजकीय लोक आहेत. म्हणूनच यांच्या पुढाकारानेच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्यांचं अस्तित्व आहे, शिवसेनेचं अस्तित्व आहे. तर जर यांना मुंबई तोडायची असेल आणि तरीसुद्धा मुंबईला शांत कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, आंदोलनं नाही, कोणी विरोध नाही, तर मुंबईची महानगरपालिका आधी ताब्यात घेतली पाहिजे आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील त्यांचं सगळं विधानसभेमध्ये स्वबळावर सरकार आलं पाहिजे आणि केंद्रामध्ये 2024 महाराष्ट्रातले मॅक्सिमम खासदार भाजपला निवडून गेले पाहिजेत. या सगळ्यात अडथळा कोणाचा आहे, तर अर्थातच शिवसेनेचा मोठा अडथळा आहे. म्हणून शिवसेना फोडायची, त्यांनी हे 40-45-50 आमदार फोडायचे असं ठरवलेलं आहे. यातल्या काही लोकांना 30-40 इलेक्शन लढवायचं भाजपाकडून आणि यातले 15-20 लोक जरी निवडून आले तरी त्यांचं काम होतं, उरलेल्यांची त्यांना गरज नाही. तर हे शिवसेना पूर्ण डिस्ट्रॉय करायची, म्हणजे मुंबईमध्ये त्यांचा एक हाती सगळा कारभार होईल, महानगरपालिका ही भाजपच्या हातात जाईल आणि तिथे मराठी अस्तित्व जाऊन गुजराती अस्तित्व येईल आणि हे त्यांना मुंबईमध्ये हवं आहे. आणि उरलेल्या राज्यामध्ये त्यांची सत्ता असली भाजपची, तर आपण मागच्या 2014-19 पाहिलं की भाजपची सत्ता असली म्हणजे ती इनडायरेक्टली मोदी आणि शहांचीच सत्ता असते, म्हणजे इनडायरेक्टली ती गुजरातच्या हातात सत्ता जाते. मग आपलं पाणी पळवणं, आपल्या योजना पळवणं, आपला निधी पळवणं, आपल्या इथल्या ऑफिसेस किंवा प्रोजेक्ट, इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट हे गुजरातला पळवणं, हे सगळं त्यांनी त्यावेळेला केलं. हे त्यांना सहज करता येतं, म्हणजे महाराष्ट्रावर देखील त्यांची सत्ता येते आणि बाकीचं सगळ्यांना मग गप्प करून ठेवायचं, जे बोलू शकतात ओरडू शकतात त्यांची तोंडं बंद करायची, ईडी लावायची, सीबीआय लावायची, बाकी हिंदुत्वाचा मुलामा देऊन बहुजन ज्या आहेत यांना वेडं बनवायचं आणि सत्ता ताब्यात ठेवायची. तर या स्कीमसाठी सगळ्यात महत्वाचं हे जे झालेलं आहे की ही शिवसेना त्यांनी फोडलेली आहे वेगवेगळ्या कारणांनी. तर शिवसेना तोडणं हे त्याचाच एक भाग दिसतो आहे. आणि मनसे याआधी ज्या पद्धतीने राजसाहेबांना आधी उचलण्यात आलं आणि मग अयोध्येमध्ये ते जेव्हा जायचं म्हणायला लागले तेव्हा तिथला भाजपचाच एक खासदार त्यांना इतका घालून पाडून बोलला की त्यांची नाचक्की झाली, म्हणजे त्यांना मनसे संपवायची
शिवसेना संपवायची म्हणजे मुंबईमधला आवाज बंद होईल आणि मग इतर जे उर्वरित जो महाराष्ट्र आहे तिथे हे सत्तेतून मॅनेज करायचं, कारण त्यांचीच संपूर्ण राज्यावर आणि देशावर सत्ता असेल तर मग बाकी ठिकाणी आवाज उठू द्यायचा नाही, कारण त्यांनी ऑलरेडी हे सगळे ताकदवर शिवसेनेचे लोक जर फोडलेले असतील, शिवसेना संपलेली असेल, मनसे कमजोर झालेले आहे, तर हा आवाज विरोध होणार नाही अशा प्रकारची ही योजना दिसते. आणि त्यासाठी शिवसेनेचे लोक इकडे तिकडे नेले जात आहेत आणि ते कारण आपल्याला सांगतायत की आम्ही हिंदुत्वासाठी फुटलोय किंवा उद्धव साहेब आम्हाला वेळ देत नाहीत वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं आहे की ह्या आमदार जे आहेत की तुम्ही बाबांनो हा तुमचा इंटरनल विषय आहे, तो तुम्ही व्यवस्थित घरी बसून मॅनेज करा, जा त्या उद्धव साहेबांसोबत बसा बोला आणि सॉल्व करा. तुमच्यामुळे हे जे दूरगामी जे असे दुष्परिणाम राज्यावर होणार आहेत, महाराष्ट्रावर होणार आहेत, मराठी जनतेवर होणार आहेत, हा महाराष्ट्र तुटू शकतो जर तुम्ही अशा प्रकारचे फितूर झालात, तुम्ही असे गुलाम झालात, स्वतःचीच ताकद कमजोर केली आणि महाराष्ट्राची मराठी माणसांची बाजू मांडणारे हे जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना पक्ष आणि एक नॅशनल लेवलचा जो काँग्रेस पक्ष आहे, यांना जर तुम्ही असं कमजोर करणार असाल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म सुद्धा हिताचं नाही. हे आपल्या महाराष्ट्राच्या एकीला, महाराष्ट्राच्या एकात्मतेला, अखंडतेला हे घातक आहे असं मला वाटतं. तर मला वाटतं की हे एक दूरगामी जे ऐतिहासिक गुजराती राजकारण्यांच्या मनामध्ये जे राहून गेलेलं आहे की ही मुंबई आम्हाला हवी होती, हिची भाषा गुजराती हवी होती पण ही आम्हाला दिली गेली नाही, तर हा एक ऐतिहासिक त्यांच्या मनामधली जी खंत आहे ती अशी राजकीय सुडातून ती पूर्ण करणार आहेत का? आणि आपले हे जे नेते आहेत, राजकारणी लोक आहेत, हे त्यांना अशा पद्धतीने साथ देणार आहेत का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी देखील याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला मुद्दे आवडत असतील तर प्लीज शेअर इन युअर ग्रुप्स अँड युअर फॅमिली मेंबर्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिजिट द्या आडिवरे टाइम्स फेसबुक पेज, आडिवरे टाइम्स इंस्टाग्राम आणि www.adivretimes.com ला. आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्याशी असेच जोडले राहा. धन्यवाद.